ते बघा आजोबा बघा का ते एवढे म्हातारे झाल्यात तरी सायकल चालवतात. तर अशी पिढी आपल्याला बघायला मिळणार आहे का? आपल्याला कधीच नाही मिळणार. तर गाईज बघा पावसाचं वातावरण आहे, आज पाऊस पडायला लागला आहे सगळं. आम्हाला तर एकदम काळ फुट आहे एवढा. आणि आता जरा चाललो आहे बाहेर काका आणि मी. काका पेट्रोल भरायला गेल्यात, मी थांबले इथं. तर चला आता दाखवते आणि पुढं जरा बाहेर चालले. त्यांच्या मित्रांनी बोलवलं आहे जरा, तर तिकडं जरा चाललो आहे आम्ही. बघूया आता तिकडं गेल्यावर काय काय होतं आहे. आता ना पाऊस लागायला नको म्हणून अतुलनं मला रेनकोट दिला आहे. मला रेनकोटच घालून जा मम्मी नंतर. आणि पाऊस लागला तर मग तिथं छत्री कशी गाडीवर धरायची, हवा असली की छत्री धरता येत नाही. त्यामुळं रेनकोट घालूनच निघालेले आहे मी आता. आणि काकाचा घेतला आहे, काकाने काय घातला नाही, काकांचा घेतला आहे कॅरीबॅगमध्ये घेतला आहे. तर चला आता हे बघा काका थांबले. तर गाईज बघा इथं पण किती शांत वातावरण आहे. हे बघा सगळा शेतीचा एरिया आहे. तर आता आज मी अतुलच्या गाडी घेऊन आलो या. हे बघा काकांची गाडी काय घेतली नाही, पावसाळा आहे म्हणलं. मंदिर किती छान आहे तिकडं, अजून बांधायला आलंय शिखर तेवढं बांधून ठेवलेलं आहे. शाळा आहे बघा, ही शाळा आहे कुठली तरी. हळद गेली फुलं किती भारी दिसतात बघा, पिवळे फुलं. तरवडाची फुलं असे म्हणतात त्याला, देशी फुले बघा किती सगळं जर झाडं झाडं छान वाटत. आणि कुठले कुठले गाव आहेत इथं? गाव एकच आहे प्रेता कोळेकर वस्ती. आणखी इथे तर भवाननगर म्हणजे एसटी थांबत्या पुढे, त्याच्या पुढे पाटील वस्ती म्हणजे बस थांबायची. हा बस आहे ही कोळेकर वस्ती, मग लई जुनी असणार. त्यामुळे म्हणजे बस थांबते म्हणल्यावर ते जुनीच असणार आहे. हा एकदम शांत वातावरण आहे इथं. खुर्ची द्याय पाहिजे, खुर्ची तिकडे द्याय पाहिजे. हळदी कुवरला चालायचं काय. बघा आम्ही आलतो एका कार्यक्रमाला, हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि चौकट उभा करायची होती. तर तिथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि आता आम्ही निघालोय. तर चला आता चला गाईज. आता एका जाग्याला आलतो आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आता आणि आता आम्ही काका आहेत. तर आम्ही आता निघालोय, पावसाचं वातावरण झालं आहे, पाऊस येणार तसं रेनकोट घेऊनच आलो आहे आम्ही दोघं पण. तर चला आता घरी जाऊया. आता एक तास दीड तास झालं येऊन, तिथला कार्यक्रम आवरला आणि आता निघतोय. ते बघा तिथं बाग किती छान फुलांचे आहे, वेगवेगळ्या फुलांचे आहे. ते बघा आजोबा बघा का ते एवढे म्हातारे झाल्यात तरी सायकल चालवतात. तर अशी पिढी आपल्याला बघायला मिळणार आहे का? आपल्याला कधीच नाही मिळणार. त्यामुळं ह्या पिढीला सलाम.
दाखा चालू आहे तिकडं. आता आम्ही आलो घराजवळ. आता तुम्ही आता दाखव थोड्याशे मी काय काका काय नाही गेल्या. आणि हे बघा माझा एरिया सगळा. तर आता जरासे बाजार घेतो आणि मग जातो घरी. वाटायला आले पाऊस येणार आहे लई जोरात. तर मी एका साईडला थांबलेले आहे. आता काका गेला जरा बाजार आणायला किराणा मालाचा. तर ते आणून आता बघा जरासा भाजी घेतो कोथिंबीरची पेंडी भाजीसाठी आणि मग जातो. टेरिस गार्डनवर लावली होती पण टेरिस गार्डनची काय झालं आता संपल्या. आणि आता बारीक आहे थोडी लावलेली आहे ती बारीक आहे त्यामुळं आता एक पेंडी घेऊन जातो कोथिंबीरची. तर काय जाता आलो आम्ही. आता किती वाजल्या 12:30 झाल्या. तर लांब होतं त्यामुळं उशीर लागला यायला. तर चला आता आम्ही जरा खातो पितो आराम करतो आणि मग बाकीचे कामं करायचे आहेत अजून. तर बघा आमच्या सियाचं तोंड कसं झाले बरं नाही. आज उपेट बोलवले साडेबारा लागल्या. बाहेर पाऊस पडायला लागलाय आणि आम्ही बघा गरम गरम उपीट केलंय दीदी ना. तर हा इथं ठेवून दे माझं. तर हे बघा हे माझं आहे हे अतुलचं आहे आणि इथं काका बसल्यात. आता काका जरा बाहेर जाणार आहेत.